मेळघाटात निरनिराळ्या प्रकारचे भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येते, ज्यामध्ये विविध विभागांमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे अनेक वेळा निष्पन्न झाले आहे। मात्र आता थेट दिव्यांगांच्या निधीमध्ये डल्ला मारून भ्रष्टाचार करत असल्याची लाजिरवाणी बाब समोर आली आहे। सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी पंचायत समिती अंतर्गत समाज कल्याण निधीतून जिल्हा परिषद शाळेत दिव्यांगांच्या नावे शौचालय बांधकाम केले जात आहे। गंभीर बाब अशी की सदर शौचालय अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि महत्त्वपूर्ण बाब अशी की दिव्यांगांना वापरता येणार असे न बांधता केवळ विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून शाळेच्या एका कोपऱ्यात पाठीमागे बांधले जात आहे। सदर शौचालयाचे लेआउट कोणत्या अभियंताने दिले याबाबत संपूर्ण चौकशी वरिष्ठ प्रशासनाने करून दिव्यांगांना खरा न्याय देण्याची गरज आहे। तसेच अंदाजपत्रकानुसार व कच्चा माल उत्कृष्ट दर्जाचा वापरला की नाही याबाबत तपासणी करून निकृष्ट दर्जाचा कच्चा माल दिसून आल्यास संबंधित शौचालयाचे देयके थांबविण्यात यावे अशी मागणी गावस्तरावर केली जात आहे। प्रत्यक्ष दर्शनी बघितले तर बहुतांश शौचालयांचा कच्चा माल निकृष्ट आणि खालच्या दर्जाचा दिसून आला आहे। आता वरिष्ठ प्रशासन या निकृष्ट कामाकडे कोणत्या नजरेने बघणार ही पाहण्यायोग्य बाब ठरणार आहे। तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।